नमस्कार मित्रांनो माय सपोर्टे मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय पाच मे पासून सर्वांना खुशखबर चार मे बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्याच्या केलेल्या आव्हानाच्या तसेच त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनीही मनसे सैनिकांसह एक हजार चारशे समाजकंटकाविरुद्ध मंगळवारी कलम एकशे नुसार नोटिसा बजावल्या कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा ठाणे शहर पोलिसांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसे सैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे राज ठाकरे यांनी मशिदीवरील आपल्या भूमिकेवर ठाम आजपासून मशिदीमधून भोंग्यावर आजान ऐकू आल्यास हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केलं असून त्याला कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनेक नेते पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतला आहे तसंच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी राज्यात भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे धुळे शहरात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांतर्फे भोंग्यावरून हनुमान चालिसा पठण करण्याची तयारी होती परंतु चालिसा पठन करण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले मनसेच्या वतीने दिलेल्या भोंगा काढण्याबाबतच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते बोंग्यावरून हनुमान चालिसा पठण करण्याच्या तयारीत होते त्यानुसार धुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दापत्याला जामीन मंजूर झाला आहे आज या दापत्याच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी झाली आहे त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयानं राणा दापत्याला मोठा दिलासा दिला आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मिळाला आहे मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला राणा दापत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेला कलम एकशे त्रेपन्न ए आणि एकशे चोवीस ए विरोधात जामीनासाठी अर्ज केला होता